हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। फ्रेंड्स, आज अपन या वीडियो मध्ये सेतु अभ्यास इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान या विषयाची पूर्व चाचणी सोडवणार आहोत। तुम्ही जर या चैनल वर नवीन असाल किंवा चैनल सब्सक्राइब केलं नसेल तर चैनल सब्सक्राइब करा, लाइक करा, तसेच शेयर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, ही चाचणी 30 गुणांची आहे। आता ही पूर्ण चाचणी आपण सोडवणार आहोत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न, प्रश्न पहिला, प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा। स्थितीज ऊर्जा, तुम्ही यापेक्षा वेगळी उदाहरणं लिहिलं तरी चालेल। मी या ठिकाणी आपण काही दोन वेगळ्या उदाहरणे लिहिलेली आहेत। त्यातील पहिलं, ताणलेला रबर धरणात साठवलेले पाणी, यापेक्षा वेगळी उदाहरणे लिहिलात तरी चालतील। यांत्रिक बल, हातपंप, शिवणयंत्र, साधी यंत्रे, सुई, चिमटा, वर्तुलाकार गती, पंखा, आकाशपाळणं, सूर्यमालेतील अंतर्ग्रह, मंगळ, बुध, यापेक्षा वेगळी ग्रहांची नावे लिहिलात तरी चालेल। दुसरा, रिकाम्या जागी कंसात दिलेला योग्य पर्याय निवडून लिहा। दोरीने टांगलेला चुंबक दक्षिण उत्तर स्थिर राहतो। टिंबटिंब हे प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान आहे, तर सूर्य। तिसरं, लोखंड धातू हा टिंबटिंब आहे, तर चुंबकीय आहे। चौथं, आपल्या सूर्यमालेतील टिंबटिंब हा सर्वात मोठा ग्रह आहे, तर गुरु आहे। पाचवं, ध्वनिलहरींचे प्रसारण स्नायुमाध्यमातून अधिक वेगाने होते, ओके, तर वायुमाध्यमातून सर्वात कमी वेगाने होते। प्रश्न तिसरा, गुणधर्मानुसार खालील गटातील वेगा शब्द ओळखा। बैलगाडी, घोडागाडी, रेल्वे, हातगाडा हे सर्व ह्याही इंजिन आहे, ओके, म्हणजे या ठिकाणी रेल्वे हा वेगळा येणार। सैनिकांचे संचलन भोवरा, पंखा, पृथ्वी हे तिन्ही वर्तुळाकार गतीने फिरतात, ओके, म्हणजे वेगळं काय येणार, सैनिकांचे संचलन। आंबा, वड, गुलाब, चिंच हे बाकी तिन्ही वृक्ष आहेत, हे गुलाब। तांबे, सोने, लोह, लाकूड हा अधातू आहे, बाकी सर्व धातू आहेत। प्रश्न चौथा, खूप सोपे सोपे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत। खालील उदाहरणामध्ये बलाचा कोणता प्रकार आहे ते खालील दिलेल्या पर्यायातून ओळखा। या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, या पर्यायामधून आपण प्रकार ओळखायचा आहे। राजू दररोज सायकलने शाळेत जातो, कोणता बळ असणार, स्नायूबळ। आकाशात वर फेकलेली वस्तू खाली येते, कोणत्या बळामुळे, गुरुत्वीय बल। ट्रॅक्टरने शेत नांगरणे हे कोणतं बळ आहे, यांत्रिक बल। तसेच नेक्स्ट, हवेचे विविध घटक कोणते ते सांगून त्याचा उपयोग लिहा। तर हवेमध्ये या ठिकाणी आकृती दिलेली आहे, या हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, इतर वायू घटक, कार्बन डायऑक्साईड असतात, ओके। कोणकोणते घटक असतात, तर ऑक्सिजन, नायट्रोजन, हवेमध्ये घटक कोणते, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन, पाण्याची वाफ इत्यादी, ओके, या ठिकाणी आपले घटक दिलेले आहेत आकृतीमध्ये। त्यांचा उपयोग, आता ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला माहिती आहे कशासाठी होतो, शोषणासाठी होतो, तसेच ज्वलनासाठी। कार्बन डायऑक्साईड, वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडचा काय होतो, वापर होतो। आणि आर्गॉन विजेच्या बल्बमध्ये उपयोग होतो। नायट्रोजन ह्यासारखे तुम्ही उपयोग लिहू शकता, नायट्रोजन खतांमध्ये उपयोग होतो, ओके। नेक्स्ट, पायी चालणाऱ्या एका मुलाचा पाय सापाच्या शेपटीवर पडल्यामुळे सापाने त्याला चावले असता तुम्ही काय प्रथमोपचार कराल। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्तर तुम्ही स्वतः लिहू शकता, तुमच्या शब्दात उत्तर लिहायचं आहे, तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं आहे, तुम्ही काय करणार तेव्हा ते उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे। म्हणजे साधारणपणे या प्रकारे उत्तर लिहित आहे, यापेक्षा वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता, पण साधारण आपण या प्रकारे उत्तर लिहू शकतो। प्रथम, दंश झालेली जागा पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून काढेन, त्या मुलाला धीर देईन, दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कापडाने घट्ट बांधेन व डॉक्टरकडे घेऊन जाईल। इथे जर दंश झाला असेल तर आपल्या या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, घट्ट पाय बांधावं लागेल।
नेक्स्ट सातवा, संतुलित आहार म्हणजे काय? संतुलित शरीराला संतुलित आहाराची काय गरज असते? तर पहिलं, सर्व पोषण तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश असणाऱ्या चौकस आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. याची आवश्यकता काय आहे? तर निरोगी शरीर निरोगी राहण्यासाठी, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, तर शरीराची वाढ होण्यासाठी या संतुलित आहाराची गरज असते. नेक्स्ट, आठवा प्रश्न, विद्युत चुंबक कसा तयार करतात ते आकृतीसह स्पष्ट करा. आता याची आपण आकृती बघूया. आता या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसत असेल, या प्रकारे याची आपण आकृती काढू शकतो. आता विचारलं आपल्याला विद्युत चुंबक कसा तयार करतात ते लिहा. प्रथम काय करायचं आहे? प्रथम एक लोखंडी खिळा घ्या. त्यानंतर आपलं काय काय घ्यायचं आहे? जे आपण तार घेतलेली आहे, 1 मीटर लांब तांब्याची जी तार घेतलेली आहे ती खिळ्याभोवती काय करायचे? गुंडाळायचे. त्यानंतर तारेचे एक टोक या बॅटरीच्या धन आगराकडे जोडायचं आहे आणि दुसरे टोक ऋण आगराकडे जोडायचे आहे. आणि त्यानंतर काही आपण टाचण्या घ्यायच्या, त्या या खिळ्याकडे आकर्षित होत आहेत का हे आपण बघायचे आहे. आपल्याला नक्कीच माहिती आहे, हे आपण दोन्हीचा टोक या दोन्ही आगराकडे जोडणार आहोत तेव्हा या खिळ्याला त्या टाचण्या असतील त्या आपल्याला आकर्षित झालेल्या दिसतील. सो या प्रकारे हा विद्युत चुंबक कसा तयार करतात ते आपण आकृतीचं स्पष्ट केलेलं आहे. ही आकृती आपल्या सातवी पुस्तकामध्ये आहे, इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. 15.13 आकृती पुस्तकातीलच आकृती आहे. त्यानंतर 9वा, खालील तक्ता पूर्ण करा. आपल्या वापरातील पदार्थ या ठिकाणी नैसर्गिक तसेच मानवनिर्मित, जैविक अजैविक, यामध्ये उदाहरण वनस्पतीजन्य प्राणीजन्य. यामध्ये चामडे उदाहरण आहे, या ठिकाणी आपण कापूस घेऊ शकतो. तसेच या ठिकाणी कृत्रिम असे हा शब्द आपण घेऊ शकतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न, ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं उत्तर अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय काय सुचवाल, या हे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. तुम्ही यापेक्षा वेगळे उपाय सुचवू शकता. त्याचे पहिलं आपण लिहू शकतो, फटाके लाऊडस्पीकर यावर नियंत्रण असावे. कारखाने विमानतळ मानवी वस्तीपासून दूर असावे, ज्यातून जास्त आवाज होतो अशा हे कारखाने वगैरे मानवी वस्तीपासून दूर असावे. शक्यतो गाड्यांचे हॉर्न वाजू नये. चौथं, वाहनांची देखभाल करून त्यांचे अनावश्यक आवाज कमी करावे. सो या प्रकारे आपण विज्ञान विषयाची पूर्वचाचणी पूर्ण उत्तरासहित पाहिलेली आहे. सर्व उत्तर व्यवस्थित तुम्हाला कळली असतीलच. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.